नाशिक विभागाचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे नाशिक परिक्षेत्राचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच बुधवारी 21 फेब्रुवारीला नगर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी जिल्ह्याचा गुन्हेगारी तसेच कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. आणि जे काय आपल्या सूचना आहेत इलेक्शन कमिशनच्या त्याप्रमाणे कारवाई करण्यावर सांगितलं आणि आता आमची तयारी सुरू आहे. त्यामध्ये थोडी असं स्पेसिफिक तयारी नाही अशी, म्हणजे तुम्हाला काय नेमकं अपेक्षित आहे कशा प्रकारचं? हे तुमची प्रशासकीय पातळीवर इलेक्शन कमिशन ज्या गाईडलाईन देतं त्याच्याप्रमाणे तुमची तयारी सुरू असते. पण ही लोकांसाठी सुद्धा थोडी तयारी दिसते की आम्ही पोलीस कुठे राहू, तर हे लोकांमध्ये जास्तीत जास्त भर प्रतिबंध करावर असणार. एमपीडीए आणि हद्दपारीवर जे गुन्हेगार रेकॉर्डवरचे आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाईची काही योग्य कल्पाप्रमाणे ते हद्दपार असो एमपीडीए असो, जेणेकरून त्याचा फायदा खुल्या आणि मुक्त वातावरणात वेगळ्या वातावरणात इलेक्शन व्हावे त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. त्यानंतर कुठल्याही पहिल्या घटनेला ताबडतोब रिस्पॉन्ड करा आमच्या अधिकाऱ्यांनी असे त्यांना मी सल्ला दिले. आणि एस पी साहेबांनी आम्ही तर बघतो की बाबा प्रत्येक घटना घडली की तुम्ही अलीकडच्या काळात बघत असाल, जसं कोणतीही महत्त्वाची किंवा घटना घडली सगळी ताबडतोब आमचे अधिकारी अंमलात पोचते आणि ॲक्शन जे काही प्राथमिक ॲक्शन घेणं आवश्यक आहे ते घेतलेली आहे. तसंच आपला रिस्पॉन्स टाईम हा चांगला असावा हा एक सूचना देण्याचा एक आमचा प्रयत्न आहे. नगर जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये अवैध शस्त्राचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पोलीस आपले जिल्हा पोलीस तर वारंवार त्याच्यावर कारवाई करत आहे, पण हे प्रमाण रेशो अलीकडच्या काळात खूप वाढलेलं आहे आणि आता इलेक्शन त्या अनुषंगाने काही स्पेशल ड्राईव्ह वगैरे घेणार आहात? स्पेशल ड्राईव्ह घेण्याबाबत आमचं आता सुरुवात आहे आमची, तसं आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि माझं तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे की अशी काही माहिती असेल तर कृपया तुम्ही आम्हाला कळवा, त्याच्यामध्ये ठोस कारवाई केली जाईल. या सगळ्या विशिष्ट जे गावचा जो विषय आहे जे मध्य प्रदेशमधनं येतात पण आपले पोलीस काही तिथपर्यंत तरी पोहोचत नाहीत आणि ती साखळी कधी तुटली जात नाही. आत्ता जर म्हणजे नॅशनलचं रेकॉर्ड पाहिलं तर नगर जिल्ह्यातले सगळ्यात जास्त तरुण ह्या साखळीमध्ये इन्व्हॉल्व असल्याचं रेकॉर्ड काय आहे? 864 जण 8 वर्षामध्ये ह्या गावठी कट्ट्याच्या खरेदी विक्रीच्या साखळीमध्ये पकडलेली आहे. ही संख्या प्रचंड मोठी, 800 करोड जर ह्या याच्यात अवैध गावठी कट्ट्याच्या याच्यात जर आढळत असतील तर ही एक चिंतेची बाब आहे. आणि आता परत लोक निवडणुकांचा पिरियड आहे सगळा, की हे सगळं याला प्रतिबंध कशा घालत घालणार? एक तर विशेष मोहिमेचं आपण सांगितलं आहेच, आमची ती कारवाई सुरू असणारी एनसीबी आणि स्थानिक पोलीस स्टेशनकडून, प्लस त्याचबरोबर इतर ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट आणि मध्य प्रदेश इतर जिल्ह्याच्या पोलीस निरीक्षकांची सुद्धा संबंधित संबंधी कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला परिचय होते सगळ्यांचा अशी आमचा सगळ्या क्राईमचा, आणि मी पण आय जी म्हणून आल्यानंतर पहिल्यांदाच इथं आलो असतो, तर सर्व अधिकाऱ्यांचा परिचय आणि क्राईमचा आणि लॉ अँड ऑर्डरचा आढावा घेतला आहे. आणि जे काय आपल्या सूचना आहेत इलेक्शन कमिशनच्या त्याप्रमाणे कारवाई करण्यावर सांगितलं आणि आता आमची तयारी सुरू आहे. त्यानंतर असं स्पेसिफिक तयारी नाही अशी, म्हणजे तुम्हाला काय नेमकं अपेक्षित आहे कशा प्रकारचं? हे तुमची प्रशासकीय पातळीवर इलेक्शन कमिशन ज्या गाईडलाईन देतं त्याच्याप्रमाणे तुमची तयारी सुरू असते. पण ही लोकांसाठी सुद्धा थोडी तयारी दिसते की आम्ही पोलीस कुठे राहू, तर हे लोकांमध्ये जास्तीत जास्त भर प्रतिबंध करावर असणार. एमपीडीए आणि हद्दपारीवर जे गुन्हेगार रेकॉर्डवरचे आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाईची काही योग्य कल्पाप्रमाणे ते हद्दपार असो एमपीडीए असो, जेणेकरून त्याचा फायदा
खुल्या आणि मुक्त वातावरणात वेगळं वातावरणात इलेक्शन व्हावे त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. त्यानंतर कुठल्याही पहिल्या घटनेला ताबडतोब रिस्पॉन्ड करा आमच्या अधिकाऱ्यांनी असे त्यांना मी खुला दिले. आणि एस पी साहेबांनी आम्ही ते बघतोय की बाबा प्रत्येक घटना घडली की तुम्ही अलीकडच्या काळात बघत असाल जसं कोणतीही महत्त्वाची किंवा घटना घडली सगळी ताबडतोब आमचे अधिकारी आम्हाला पोचते आणि ॲक्शन जे काही प्राथमिक ॲक्शन घेणं आवश्यक आहे ते घेतलेली आहे. तसंच आपला रिस्पॉन्स टाईम चांगला असावा हा एक सूचना दिल्या तो एक आमचा प्रयत्न आहे. नगर जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये अवैध शस्त्राचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पोलीस आपले जिल्हा पोलीस तर वारंवार त्याच्यावर कारवाई करत आहे पण हे प्रमाण रेशो अलीकडच्या काळात खूप वाढलेलं आहे आणि आता इलेक्शन स्पेशल ड्राईव्ह घेण्याबाबत आमचं आता सुरुवात आहे आमची तसं आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि माझं तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे की अशी काही माहिती असेल तर कृपया तुम्ही आम्हाला कळवा त्याच्यात म्हणजे ठोस कारवाई केली जाईल. या सगळ्या विशिष्ट जे गावचा जो विषय आहे जे मध्य प्रदेश म्हणून येतात पण आपले पोलीस काही तिथपर्यंत कधी पोहोचत नाहीत आणि ती साखळी कधी तुटली जात नाही. आत्ता जर म्हणजे नॅशनलचं रेकॉर्ड पाहिलं तर नगर जिल्ह्यातले सगळ्यात जास्त तरुण ह्या साखळीमध्ये इन्व्हॉल्व असल्याचं रेकॉर्ड आहे. 864 जण 8 वर्षामध्ये ह्या गावठी कट्ट्याच्या खरेदी विक्रीच्या साखळीमध्ये पकडले गेले. संख्या प्रचंड मोठी की 800 करोड जर ह्या याच्यात अवैध गावठी कट्ट्याच्या याच्यात जर आढळत असतील तर ही एक चिंतेची बाब आहे. आणि आता परत लोक निवडणुकांचा पिरियड आहे सगळा आपला की हे सगळं याला प्रतिबंध कशा घालणार. एक तर विशेष मोहिमचं आपण सांगितलं आहेच आमची ती कारवाई सुरू असणार आहे एनसीबी आणि स्थानिक पोलीस स्टेशनकडून प्लस त्याचबरोबर इतर ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट्स आणि मध्य प्रदेश तिथल्या जिल्ह्याच्या पोलीस निरीक्षकांची सुद्धा समन्वय समोर आम्ही कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परिचय होते सगळ्यांचा. बातम्यांसाठी ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.